दत्त यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षातील प्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलंय. मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. महादेव जानकर हे माझे जवळचे मित्र असून ते मला बंधू समान आहेत, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा, असं म्हणत संजय दत्त यांनी रासप प्रवेशाचं वृत्त अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान त्या दिवशीच्या रासपच्या कार्यक्रमात जानकर काय म्हणाले होते पाहूयात. ज्यांनी आता दुबईत बसून बाहेर दिली ते आमचे बिग बॉस बिग प्रधान संजय दत्तजी. ताई संजय दत्तजी 25 तारीख घेतली होती, पण त्यांनी तारीख कुठली घेतली त्यांनी 17 तारखेची, नाहीतर आजच ते जाहीर पक्षात प्रवेश करणार होते. म्हणून संजय दत्त आपल्या प्रचाराला तू सांगशील त्या आमदाराच्या रासपाच्या प्रचाराला स्वतः संजय दत्त हेलिकॉप्टर घेऊन आहे.